गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपण इयत्ता 4वीच्या मराठीच्या पुस्तकातील गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. पहिल्यांदा मी कविता वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या, पकडूनी धरता वितळूनी गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गड 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 मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. पहा, त्यानंतर मी तुम्हाला एकेका कडव्याचा अर्थ सांगते. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, म्हणजे छोटी छोटी मुलं जमलेली आहेत आणि पाऊस पडत आहे, त्यावेळी पावसाबरोबर टप 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 अशा आवाजामध्ये गारा पडत आहेत आणि ती मुलं काय म्हणत आहेत की आपण त्या पटपट वेचून घेऊया. पकडूनी धरता वितळूनी गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. बघा, तुम्ही अनुभवलं असेल पावसाबरोबर ज्यावेळी गारा पडतात त्यावेळी त्या गारा आपण हातात उचलताच काय होतं की गारांचं पाणी होऊन जातं, म्हणजे काय होतात त्या वितळून जातात. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे आता बघा, ज्या गारा असतात त्या आपल्याला कशा हातात घेतल्यानंतर गार गार वाटतात, त्याप्रमाणेच मुलांना त्या अशा गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्याप्रमाणे वाटत आहेत. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. आता ढगांचा गडगडाट होतो त्यावेळी आपल्याला आवाज कसा ऐकू येतो, गडगड गडगड, आणि विजा चमकताना आकाशामध्ये दिसतात त्यावेळी त्यांचा आवाज कसा होतो, चमचम चमचम अशा पद्धतीने. थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. बघा, त्यानंतर आकाशामध्ये ज्यावेळी ढग जमतात त्यावेळी मोरांना खूप आनंद होतो आणि मोर थुई 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 नाचू लागतात आणि आपला पिसारा फुलवतात. तुम्हाला जर मोराचा पिसारा फुलवलेला पाहायचा असेल तर तो आपल्याला पाऊस पडताना किंवा ढगाळ वातावरण आलेले असते त्यावेळी पाहू शकतो आपण. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. पहा, आपल्याला थंडी वाजताना काय ऐकू येत नाही, पण या कवितेमध्ये असं वर्णन केलेलं आहे की जणू काय थंडीचा आवाज येतो आणि थडथड थडथड थंडी वाजायला लागते पावसामध्ये भिजल्यानंतर आणि आपल्याला तोपर्यंत आईची हाक ऐकू येते. आपण पावसात भिजत असताना आपल्याला अधूनमधून आपली आई हाका मारत असते. घरात जाऊनी स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. मग आता काय करूया, आपण आईची हाक ऐकू आलेली आहे आणि आपण दिवसभर गारा पकडलेल्या आहेत, पावसामध्ये खूप नाचलेलो आहे आणि खूप पावसाचा आनंद घेतलेला आहे, त्यामुळे आता आईची हाक आलेली आहे म्हटल्यावर आपल्याला घरी जायला पाहिजे आणि घरी गेल्यानंतर हात पाय धुवून स्वच्छ व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं पावसाचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. थँक्यू. आपण गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या या कवितेचा अर्थ पाहिला, आता त्यानंतर त्या कवितेवरची प्रश्नोत्तरं पाहणार आहोत. खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दात लिहा. एक किंवा दोन शब्दामध्ये लिहायचे त्या प्रश्नांची उत्तरे. पहा, प्रश्न पहिला, गारा कशा पडतात, त्याचं उत्तर आहे टप 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 टप. गारा कशा वेचतात, याचं उत्तर आहे पटपट पटपट. विजा कशा चमकतात, चमचम चमचम. थंडी कशी वाजते, थडथड थडथड. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, कविता कशाबद्दल आहे, कविता पावसाबद्दल आहे. दुसरा प्रश्न, ही कविता कोण म्हणत असेल, याचं उत्तर आहे ही कविता मुले म्हणत असतील, तुमच्यासारखी छोटी छोटी मुले पावसात दिसताना ही कविता म्हणत असतील.
तिसरा प्रश्न आहे, कोणाची हाक ऐकू आली? उत्तर आहे, आईची हाक ऐकू आली. चौथा प्रश्न आहे, विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? उत्तर आहे, विजा चमकतात तेव्हा वीज पडेल याची भीती वाटते. प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मेघ नभ किंवा ढग, मोर मयूर. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. थंडी गर्मी, स्वच्छ अस्वच्छ. खालील शब्दांचे वचन बदला. वीज विजा, हाक हका. कोण ते लिहा. टपटप पडणाऱ्या गारा, थुई थुई नाचणारा मोर, थडथड वाजणारी थंडी, चमचम चमकणारी वीज.